बदलापूर मध्ये सुनेने सासू आणि नंदेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। बदलापूर गावातील कुंभारवाड्यात ही घटना घडली आहे। या हल्ल्यात सासू आणि नणंद गंभीर जखमी झाले आहेत। सध्या त्यांच्यावर उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूर गावातील कुंभारवाड्यात गायकर कुटुंबीय वास्तव्याला आहेत, तर त्यांची मुलगी राजश्री डायरे अंबरनाथ मध्ये राहते। राजश्रीचे वडील आजारी आहेत, त्यामुळे शुक्रवारी सकाळी राजश्री बदलापूरमध्ये सासऱ्यांसोबत वडिलांच्या भेटीसाठी आली होती। त्यावेळी सकाळी तिचे भावाची बायको वैशाली गायकर हिच्याशी वाद झाले। याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात वैशालीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास गायकर कुटुंब झोपलेलं असताना सून वैशाली गायकर हिने तिची सासू संगीता गायकर आणि नणंद राजश्री डायरे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात दोघी गंभीररीत्या जखमी झाल्यात। सध्या त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रात्री आम्ही ती जेवण वगैरे करून काय झोपली, घरात त्या रूममध्ये जाऊन झोपली बेडरूममध्ये। आम्ही दोघी माहिती की माझ्या मिस्टरांच्या जवळ झोपलो होतो शेजारी। नंतर असं करून रात्र आम्ही जागरण करून सकाळी पहाटे 5 वाजता माझ्या मिस्टरांना मी पेच केली। पेज घेऊन आलो मी, पेज त्यांना प्यायला द्यायला लागलो, ते पित नाही म्हणून नेऊन ठेवली। नंतर माझ्या मुलीला थोडा झोप लागली, मी तिच्याकडे जाऊन झोपली। एवढ्यात माझी सून आली आणि तिच्या हातामध्ये कोयता काहीतरी होतं, तिने कोयत्याने माझ्या लेकीच्या डोक्यावर वार केले खूप। काल रात्री पोलिसांनी तिला समज घातली होती की जा आणि शांत राहा, पण तिला आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की तिला पाठवू नका म्हणून, कारण तिच्यापासून आम्हाला धोका आहे। मला माहिती आहे ती आईला काहीतरी करणार आणि बाबा पण लास्ट डेप असल्यामुळे मी तिथे काल राहिले आणि सकाळी 6 वाजता तिने काहीतरी तिच्या हातात कोयता काहीतरी होती, मी झोपेतच असताना तिने माझ्या डोक्यामध्ये आणि हातामध्ये आणि आईला पण वार केले। प्रत्येक वेळी खोटे गुन्हे करते, खोटे कंप्लेंट्स करते, सगळ्यांना ती त्रास देते, तरी पण अजून तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही मीडियावाल्यांनी। माझी अशीच सांगण्याची इच्छा आहे की तिच्यावर योग्य ती कारवाई करावी। हा हल्ला नेमकं कशासाठी करण्यात आला याची माहिती अजून समोर आलेली नाही। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक करुण क्षीरसागर यांनी दिली आहे। अजय जोशी, ABC News, बदलापूर।